हेलो गाइज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आली आहे मी एक गिफ्ट घ्यायला स्पेशल व्यक्तीसाठी, तर चला बघूया. आम्ही आलो असं दगडूशेठचं दर्शन घ्यायला. दगडूशेठ गणपती बाप्पाचं मध्ये. तर चला बघूयात, इथे सगळ्या होलसेलचं भेटतं, ते घेण्यासाठी आलो मंदिर. असं मी घेते, इथून शॉपिंग करते मी तुळशी या दुकानामधून रिव्हर पेठमधलं. इथं मी अशी शॉपिंग करायला आली आहे. हा, जाऊन दिखाव. छोटा बडा? छोटाही दिखाव. मी रविवार पेठ मधून शॉपिंग केलेली आहे, सगळं घेतलंय. क्लिप्स वगैरे मला जे लागतात ते घेतलंय. तुम्ही पण इथे येऊन बघू शकता, खूप छान आहे इथे. आम्ही असं आलो होता पुण्याच्या भाजी मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी. तयार केलंय अशी आम्ही भाजी घेऊन निघालोय. मिरची आणि तडकाच घेतलाय, तसं तर मला काय माहिती नव्हतं. आईने सांगितलेलं पण ती कॉल उचलत, त्याच्यामुळे मला जेवढं माहिती तेवढंच मी घेतलंय. आम्ही आलो सकल स्टेटसमध्ये माझं केकचं सामान संपलंय ते घेण्यासाठी. हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आम्ही चला बघूया. मी आताच पुण्यातून जाऊन आले, खूप गुण होतं. मी गेले तर रविवार पेठमध्ये, जिथे की होलसेलचं मार्केट आहे पूर्ण, ते तिथे सगळ्या वस्तू खूप स्वस्त भेटतात आणि खूप आपल्याला हवं तर रिझनेबल रेटमध्ये भेटतात. आणि दगडूशेठला गेले, तिथे नमस्कार केला. माझी नेहमीची ब्लॉगची, म्हणजे मी जेव्हा पण पुण्यात जाईल त्याची नेहमीची सबर माझी गणपती बाप्पापासूनच असते, दगडूशेठ गणपती बाप्पापासून. आणि मी गेले ते कल्पेश ट्रेडर पे, म्हणजे ते आहे केकचं दुकान, ते आहे शनिवार माडाच्या बॅक साईड. तर मी तिथून एवढं सारा सामान आणलंय, तर चला दाखवते तुला बघूया. तर मी ही आणलेली फिनोना क्रीम. ही फिनोना क्रीम आहे, ती व्हिप्ड क्रीम आहे, ती केकसाठी यूज करतात. आणि हे चेरी आणले डेकोरेशनसाठी. परत ह्यात हे चोको चिप्स आणले, डार्क कंपाऊंड आणले, मी सगळं केकचं सामान आणलंय. माझं काल असं झालं, मी काकीचा काल बड्डे होता आणि मला केक करायला जमलं नाही, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. आणि काकीला माझा हातचा, सगळ्यांनाच माझा हातचा केक खायचा होता. सो मग मी आज गेलेच रागारागा पुण्यात आणि सामान घेऊनच आले. आणि हे बॉक्स आणलेत जे की मला सारखे लागतात, आणि हे प्लेट्स आणलेत ते ह्याच्यावरती ठेवतात, माहितीच असेल सगळ्यांना. ह्या पाईपिंग बॅग आहे. आणि आता खूप उन्हाळा चालू आहे पुण्यात, तर खरं सांगते उन्हाळा चालू आहे. जेवढा सातारा एवढा जाणवत नाही आहे, पण आहे बऱ्यापैकी. तर म्हटलं की खूप दिवस झालं
आईस्क्रीम बाहेर ना आणतो तर आपण ट्राय करावं म्हणून हे आईस्क्रीम पण आणलेलं आहे फ्लोराचं आणि असं हे चॉकलेट कंपाऊंड आणलं आहे. आता मी खूप सारे केक बनवणार आहे तर त्यासाठी हे आणलं आहे प्रीमिक्स हे तर ह्याला प्रीमिक्स म्हणतात आणि हे केकसाठी यूज केलं जातं. तसं एवढं सारं मी सामान आणलं आहे सगळं त्याचे स्टँडर्ड फळांची खूप आवड खूप घेतलं सामान. आता मी पाहिजे तेवढे केक बनवू शकते सगळ्यांना पाहिजे तेवढे खाऊ घालू शकते. त्याच्यामुळे आता कोणी माझ्यावरती नाराज होणार नाही की बाबा मला केक खायला भेटलेलं नाही आहे. सो आता मी काकीला पण लवकर आता एवढं सामान आणलं नक्कीच केक बनवणार घेऊन जाणार आहे तर नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की बघा. आणि ते तुम्ही फर्स्ट मी जिथे गेलते स्टार्टिंग माझी जे टायटनच्या आणि फास्टॅगच्या शोरूमपासून झाली ते गिफ्ट जे घेतलंय ना ते मी सगळं माझ्या सेव्हिंग मधून घेतलेलं आहे आणि ती स्पेशल व्यक्ती ते लवकरच तुम्हाला कळेल कोण आहे आणि सगळ्यांना उत्सुकता असणार आहे. अगदी आई डॅडी सोनू घराच्या कोणाला सुद्धा माहिती नाही ते गिफ्ट कोणासाठी सगळे मला प्रश्न येतात ते गिफ्ट कोणासाठी ते कोणाच माहिती नाही. आता नेक्स्ट व्लॉग मध्ये नक्की बघा की ते गिफ्ट मी कोणासाठी घेतलंय आणि का घेतलंय. आणि ते मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक सेव्हिंग मधून घेतलंय. मला जे आई डॅडी पैसे द्यायचे त्याच्यातून मी बाजूला काढून ठेवलेले पैसे होते हे कोणालाच माहिती नव्हते की मी तेवढे पैसे साठवलेत आणि मी त्याच्यातून ते गिफ्ट घेतलेले आहे आज सक्सेसफुली. माझी खूप दिवसांची इच्छा आहे ते मी कम्प्लीट केली आहे. आणि मी रविवार पेठमध्ये तुलसी दुकानामध्ये गेले होते तिथून मी त्या क्लिप्स लिप बाम घेतला मला. तर ते दुकान खूप मोठं आहे आणि तिथे सगळ्या प्रकारचे आपले मेकअपचं सामान म्हणजे पूर्ण ब्रायडल मेकअप किंवा वेगवेगळे खूप मेकअप असतात त्या सगळ्याचं सामान भेटतं. सो तुम्ही त्या दुकानात जाऊ शकता. मी स्वतः प्रेफर करते माझी आई स्वतः प्रेफर करते कारण की तिथून माझ्या आईच्या ब्युटी पार्लरचा कोर्स झाला. सो ती तिथूनच सामान घेते सगळं आणि खूप दुकान मेन म्हणजे ते होलसेल दुकान आहे तिथे सगळ्या गोष्टी स्वस्त भेटतात आपल्याला हव्यात त्या रिझनेबल रेटमध्ये भेटतात. आणि जेवढे पण पुणेकर असतील त्यांनी नक्की जाऊन भेट द्या कारण की अशी 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 दुकानं भेटत नाहीत. आणि मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगते तुम्हाला तर नक्की जावा आणि तुम्हाला हवं ते नक्की घ्या. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. असंच व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघण्यासाठी परत एकदा खूप खूप थँक्यू. आणि तुम्ही खूप प्रेम देत ना मला असंच प्रेम कायम देत राहा त्यासाठी सगळ्यांना थँक्यू. आता मी बाय.